बातमीपत्र पाहूयात. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार यांनी अजित पवारांच्या गटातील महत्त्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा धडाका लावलाय. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शरद पवार स्वाभिमानी सभा घेणार आहेत आणि त्यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सभेमध्ये धनंजय मुंडेंना पर्यायही शोधला जाण्याची चर्चा आहे आणि त्यामुळे सभेच्या व्यासपीठावर पवार साहेबांसोबत कोण नेते असतील, त्यातही पवारांच्या शेजाऱ्यांच्या खुर्च्यांमध्ये कोण बसणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या माजी सभापतींसह बीआरएसचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत शिवराज बांगर यांच्यासह बबन गीते यांची बैठक झाल्याचं देखील समोर आलंय. आणि महत्वाचं म्हणजे बबन गीते यांचं परळी मतदारसंघात चांगलंच वर्चस्व आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून शरद पवार हे बबन गीते यांना ताकद देणार असल्याचं बोललं जात आहे. परिणामी बीडमधील राजकीय वातावरण आता तापलेलं आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार यांनी अजित पवारांच्या गटातील महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा धडाका लावलाय आपण पाहतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार आज स्वाभिमान सभा घेणार आहेत आणि त्यांच्या सभेची सध्या जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, आज शरद पवार यांची अतिशय महत्वाची सभा, खरं तर धनंजय मुंडे यांचा हा बीड जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये शरद पवार आता येत आहेत, नेमकं कसं वातावरण आहे? काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत जात नाहीये, मात्र अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. आज शरद पवार हे अजित पवार यांच्या गटातील महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा त्यांनी धडाका सुरू केला असतानाच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार स्वाभिमान सभा घेणार आहेत आणि त्यांच्या या सभेची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या भेटीवरून पुन्हा एकदा ही बैठक गुप्त नसल्याचं म्हटलंय. मी कुटुंब प्रमुख म्हणून चर्चा केली आणि माझ्याशी राजकीय चर्चा झाली नाही असा दावा शरद पवार यांनी केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीस यांचा आदर्श घेतलाय, मी पुन्हा येईन असं मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटलंय. पण फडणवीस त्याच पदावरून पुन्हा आले नाहीत, ते त्याच्या खालच्या पदावर आले आणि हे मोदींनी लक्षात घ्यावं असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय. भाजपची भूमिका समाजविरोधी आणि फूट पाडणारी असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे. दरम्यान शरद पवारांनी केलेल्या या टीकेवरून शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आली पवार कुटुंबाचे जे एकंदर सगळे भाऊ आहेत आणि बहिणी आहेत त्या कुटुंबाचा प्रमुख मी म्हणून कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल तर त्यासंबंधी माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे की बोलायचं किंवा माझा सल्ला घ्यायचा आणि त्यासाठी कुणी आलेलं असेल तर त्याच्यासंबंधी अधिक केस साधायचे कारण नाही.